आता मोबाईल घ्या हप्त्यावर 0% व्याज दरावर फक्त 5 मिनिटात. गोविंद कम्युनिकेशन, शिरूर. नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. शारदीय नवरात्रोत्सव सध्या सुरू आहे आणि त्याचमुळं राज्यभरात देवींची अतिशय मनोहारी रूपं पाहायला मिळत आहेत. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशीचं महत्त्व जाणून देवीची विविध रूपात पूजा बांधली जाते. आज असंच एक पुरातन आणि जागृत देवीचं मंदिर आपण पाहणार आहोत. हे आहे पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटा देवीचं मंदिर. जगाची आई मानली जाणारी अशी ही श्री कुलस्वामिनी जगदंबा मोहटा देवी. चला पाहूयात या देवीचं महात्म्य. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी पासून पूर्वेला 9 किलोमीटर वर श्री क्षेत्र मोहटा देवीचं मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील देवींच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. जगाची आई मानली जाणारी हे स्वयंभू जागृत ठिकाण म्हणजेच श्री क्षेत्र मोहटा देवीगड. अतिशय भव्य आणि डोळ्याचे पारणे फेडणारं मंदिराचं असं सुरेख बांधकाम आहे. 10 एकर परिसरात मोहटा देवीचं वास्तव्य आहे. या भव्य मंदिर बांधकामासाठी राजस्थानातील जैसलमेर येथून दगड आणले होते. मंदिराच्या शिलाखंडांवर अतिशय नाजूक आणि कोरीव नक्षीकाम पाहायला मिळतं. या देवस्थानाच्या आवारात 5 मजली इमारत, भक्तनिवास, भोजन कक्ष, देवस्थान समिती कार्यालय तसेच कीर्तन भजन यासाठी एक भव्य मंडप उभारलाय. नवसाला पावणारी अशा या मोहटा देवीचं रूप ही अतिशय विभोर आहे. चांदीचा मुकुट, डौलदार कर्णफुले, सौभाग्याची दागिनं, मूर्तीच्या मागच्या बाजूला नागाची मूर्ती हे सगळंच मनोहारी आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी श्री क्षेत्र माहूरगड निवासिनी रेणुका मातेचा अंशावतार असणारी स्वयंभू जागृत अशी ही मोहटा देवी. या देवीची अशी आख्यायिका आहे की निजाम काळी श्री माहूरगड निवासिनी रेणुका मातेची भक्ती करणारी मोहटा गावातील भक्त बन्सी दिहफळे, हरिभाऊ, गोपाळ यांना वयोमानानुसार माहूरगडावर जाता येईना. त्यावेळी या भक्तांच्या भक्तीपोटी आणि त्यांच्या प्रेमापोटी रेणुका माता मोहटागडावर अवतीर्ण झाली. ती श्री भगवती मोहटा देवी. माहूरच्या देवीचं अंशात्मक रूप म्हणजे मोहटा देवी. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी. या मोहटा देवीविषयी आपण येथील पुजारी बबन देव आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात या देवीविषयी माहिती. नमस्कार. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. त्यापैकीचे आद्य शक्तिपीठ म्हणजे मातापूर निवासिनी रेणुका माता भगवती रेणुका मातेचाच अंश अवतार शक्तिपीठ श्री मोहटा देवी होय. शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये मोहटा देवी गड येथे नाना प्रकारचे धार्मिक विधी संपन्न होतात. विधिवत घटस्थापना होते. सुवर्ण मुखवाट्याची मोहटा गावानी गडापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यामध्ये येते आणि विधिवत घटस्थापना होते. या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये मोहटा देवी गडावर अनेक स्त्री पुरुष हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी येऊन मुक्काम करतात, नामस्मरण करतात, भक्ती भावनेने जगदंबा देवीची प्रार्थना करून मंदिराला प्रदक्षिणा करतात. यालाच घटी बसणे असे म्हणतात. तर अनेक स्त्री पुरुष उभा राहून नवरात्रामध्ये नामस्मरण जपसाधना करतात. यालाच खडे नवरात्र असे म्हणतात. हिंदू, मुस्लिम, शीख, सर्व जाती पंथ धर्मातील भाविक मोहटा देवीला मनोभावाने या शारदीय नवरात्र माध्यमामध्ये येऊन भगवती जगदंबा देवीची सेवा करतात. आणखीन एक विशेष बाब म्हणजे वर्षभर कष्ट करून भगवती जगदंबा देवीला अशी प्रार्थना केली असते, काही आमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदू दे, आम्ही आमच्या कष्टातील काही भाग तुला समर्पण करू. आणि म्हणून त्यांनी तो संकल्प केला आहे, तो नवस केला आहे. तो भाविक भक्त शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये सुवर्ण अलंकार, रोख स्वरूपाची देणगी, अन्नदान अशा या स्वरूपामध्ये जगदंबा देवीच्या चरणी समर्पण करतात. मोहटा देवी हे नाव या गावाच्या भोवती पूर्वी मोहचे झाडं होते म्हणून गावाचे नाव मोहटा आणि मोहटा या गावाच्या नावामुळं मोहटा देवी म्हणतात. अर्थात मूल स्वरूपाचं जे नाव आहे ते मोहटा देवी म्हणजे श्री रेणुका माता होय. जय जगदंबा.
नवरात्रात पहाटे 5 वाजल्यापासून पूजेला मोहटागडावर आरंभ होतो. सकाळी 7 वाजता पहिली आरती, दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता महाआरती केली जाते. नवरात्रीमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर खुलं असतं. नवरात्रात शारदीय महोत्सवाचा 15 दिवसांचा हा भक्ती उत्सव असतो. यावेळी मोहटागडाच्या पायथ्याला असणाऱ्या मोहटा गावातून देवीची पालखी आणि मिरवणूक निघते. तसेच मोहटागडावरून ज्योत नेण्यासाठीही अनेक गावचे लोक इथे येतात. या ठिकाणी आम्ही ज्योत घेऊन येतो. आमच्या गावामध्ये एक मंदिर आहे, त्या मंदिराचा उत्सव असतो 8-9 दिवस. तर त्या उत्सवाच्या निमित्ताने बाबा आम्ही इथून ज्योत घेऊन जातो. वर्षभर आम्ही सुखासमाधानाने सगळे बालगोपाळ व्यवस्थित देवीचा आशीर्वाद सगळ्याला मिळावा या कारणाने आम्ही हे परिश्रम. 5 वर्षापासून आम्ही मावठा देवी या देवस्थानाहून पायी ज्योत सुरडी या ठिकाणी नेत असतो. प्रत्येक वर्ष आम्ही अतिशय हर्षोल्लासात, आनंदात आणि सर्व जाती धर्मांना एकत्र करून हा उत्सव नवरात्राचा पार पाडतो. देवीला विनवणी केली की जो राहिलेला परतीचा पाऊस आहे तो शेतकऱ्यांसाठी पडू दे आणि या ज्या नापीक झालेल्या जमिनीमध्ये सुपीकता येऊन भरपूर असे अन्नधान्य रब्बी हंगामामध्ये पिकू दे असेच आम्ही या ठिकाणी देवीच्या चरणी प्रार्थना. 4-5 वर्ष आम्ही गाववाल्याबरोबर येतो. इथं आल्यावर आम्हाला प्रसन्न वाटतं, आम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळती आणि सगळ्यांनी अशा प्रकारची ऊर्जा निर्माण करण्यासाठी आदिमाया आदिशक्ती माय मोहटा देवी हिचं आमच्यासारखं दर्शन घेतल्यावर त्यांनाही शक्ती प्राप्त होती. नवरात्रात मोहटागडावर जागरण गोंधळही होतात. उदयग देवी उदय असं म्हणत मोहटा देवीचा जागर केला जातो. रात्रभर गोंधळ करत अतिशय तन्मयतेने भाविक देवीची उपासना करतात. मोहटागडावर नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्या सर्वांची गडावर उत्तम सोय केली जाते. मोहटा देवी ट्रस्टच्या वतीनं पिण्याचं शुद्ध पाणी, साथीचे रोग होऊ नये यासाठी फवारणी, सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे यांची सोय असते. मोहटा देवी येथील ट्रस्टी प्रसन्न दराडे यांच्याकडून आपण मोहटा देवी येथे काय काय सिक्युरिटी, काय काय बंदोबस्त, येथील विविध प्रकारच्या सुविधा यांविषयी माहिती घेऊयात. नमस्कार. नवरात्रीची तयारी आमची खूप पूर्वीपासून सुरू झालेली आहे. आता सुरक्षेविषयी साधारण 130 कॅमेरे CCTVच्या ह्याच्यात आहेत. थेट गडाच्या पायथ्यापासनं ते गडातील सर्व भागात हे कॅमेरे बसवलेले आहेत. तसंच इथे पोलीस बंदोबस्त, पोलिसांनी नगरवरनं येतात, त्यांची एक पलटून असते. SRPसुद्धा आहे. तसंच आपले संस्थेचेही कर्मचारी वर्ग त्यामध्ये आहेत, सुरक्षा कर्मचारी. महाराष्ट्र शासनाकडून एक पथक येतं. तसंच आपल्या इथेही फर्स्ट एडची पूर्ण सोय केलेली आहे. आपल्या ट्रस्टमध्ये स्वतःच्या ॲम्ब्युलन्सची सोय आहे, गरज पडल्यास त्याचा वापर होणारच. कोणालाही काही होऊ नये ह्याची दक्षता घेतली जाते. तसंच फवारणी, औषधाची फवारणी, पाण्याचं क्लोरिनेशन, क्लीन ड्रिंकिंग वॉटर हे पुरवलं जातं. म्हणजे कुठलेही इथे साथ किंवा हे होऊ नये त्यासाठी. तसंच BSC पावडर ही कॉन्स्टंटली आजूबाजूच्या परिसरात टाकली जाते आणि त्यामुळे आरोग्याची काळजी इथे घेणारच आहोत. मोहटा देवीच्या दर्शनानं जनमानसातील विकाररूपी मोहादी राक्षसांचा वध करून मोहात अडकवून स्वधर्माचं विस्मरण होत चाललेल्या माणसाला जाग केलं जातं. तसेच भाविकांना दिव्य शक्ती आणि दृष्टी प्राप्त होते असं म्हटलं जातं. मोहटागडावर भाविकांना असीमित ऊर्जा, आत्मबल, आत्मविश्वास आणि जगण्याचा यथार्थ आनंद मिळतो. म्हणूनच राज्यातील सर्व जाती पंथाचे भाविक नवरात्रीत मोहटा देवीच्या दर्शनासाठी नक्की येतात.
दीपक कासवा, संवाद लाईव्ह टीव्ही, पाथर्डी. आज आपण इथेच थांबतोय. नवीन घडामोडींसाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाइव टीवी, आपला विश्वास, आपलं चॅनल.